हॅलो एवरीवन, मी सोनाली महाजन. स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनलमध्ये वेद कोचिंग क्लास. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळे शैक्षणिक अपडेट तसेच शैक्षणिक व्हिडिओ. मित्रांनो, आज मी तुम्हाला आकलनमधील इंग्रजी अक्षरमाला घटक सांगणार आहे. तर तुमच्यासाठी म्हणजे शालेय स्पर्धेबरोबर इतर स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC, जिल्हा प्रशासनाच्या बँकिंग परीक्षेसाठी उपयोगी असणारा हा घटक आहे. त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ते सबस्क्राईब करा, म्हणजे इतर व्हिडिओ तुम्हालाही पाहता येतील. तर मित्रांनो, आज आपण इंग्रजी अक्षरमाला या घटकावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न असतात, त्यामुळे तुम्ही ते कशा पद्धतीने समजून घ्यावे, काही नियमांच्या आधारे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे, ते तुम्ही पहा. तर चला पाहू आपला हा इंग्रजी अक्षरमाला घटक. मित्रांनो, शालेय स्पर्धेपर्यंत तुम्हाला इंग्रजी अक्षरमाला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेली असते, पण स्पर्धा परीक्षा आपण देताना फक्त डायरेक्ट प्रश्न विचारले असतात. मग यासाठी आपण काय करायचं, इंग्रजी अक्षरमाला प्रश्न आल्यानंतर इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने आणि सुलट क्रमाने दोन्ही बाजूने तुम्ही लिहून घ्या, म्हणजे त्यांचा अनुक्रमांक घालून उलट डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने तुम्ही लिहित चला. आपल्या डाव्या हाताची डावी बाजू आणि उजव्या हाताची उजवी बाजू ही तुम्ही कायम नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, अनुक्रमांक घातल्यानंतर तुम्हाला ते त्याच्यावर प्रश्न उत्तरे सोडवताना खूप इझीमध्ये जाऊ शकते. आता उदाहरण पहा, मी तुम्हाला एक प्रश्न सांगते. उदाहरण कसे असते पहा, दिलेल्या इंग्रजी वर्णमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून 90 अक्षर कोणते येईल. आता साहजिकच आहे, उजवीकडून 90 अक्षर विचारले. आता ती दिलेली इंग्रजी अक्षरमाला आपणाला उलट क्रमाने मांडायची आहे, म्हणजेच काय, YXW असे टोटल A पर्यंत, आणि उजवीकडून 90 अक्षर विचारलेलं आहे, म्हणजे उजवी बाजू आता A पासून आपण मोजत यायचं 90 अक्षर. तर A पासून मोजत येणारं 90 अक्षर येतं ते I. मित्रांनो, आपलं उत्तर आलं काय, I. अशाच पद्धतीने तुम्ही हे अशा प्रश्न तुम्ही अनुक्रमांक घातल्यानंतर डावी उजवी बाजू तुम्ही केल्यानंतर सहज इझीमध्ये सोडवू शकताय. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, इंग्रजी अक्षरमाला सोडवताना 5-5 गट करून तुम्ही ते लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवताना कन्फ्यूज होणार नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही ही अक्षरं सोडत असताना आणि काही काही नियम तुम्ही लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, समक्रमांकावर येणारी अक्षरे, आता स्क्रीनवर तुम्हाला समक्रमांकाची अक्षरं दिसत असतील, ती अक्षरं तुम्ही नीट लक्षात ठेवा. विषम क्रमांकाची अक्षरे, आता विषम क्रमांकाची अक्षरे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, ती विषम क्रमांकाची अक्षरे. मूळ क्रमांकावर येणारी अक्षरे, आता सम विषम मूळ संख्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहोत, त्यासाठी तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आय बटन दाबून तुम्ही ते व्हिडिओ माझे पाहू शकता. मग सम क्रमांक, विषम क्रमांक किंवा मूळ क्रमांकावर येणारी ही अक्षरं तुम्ही नीट लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावर आधारित येणारे प्रश्न तुम्ही गोंधळून जाणार नाही. तसेच वर्गसंख्या, आता वर्ग म्हणजेच काय, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, अशाच पद्धतीने वर्गसंख्यांच्या क्रमांकावर येणारी अक्षरे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला घातले असेल एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा प्रश्न आला असेल, ह्या 3च्या 3 या अनुक्रमांकावर असलेल्या वर्गसंख्येवरचे अक्षर कोणते, अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. आता यावर आधारित एखादा प्रश्न येतो तुम्हाला मी सांगते पहा. उदाहरण पहा, खालीलपैकी कोणत्या अक्षरजोडीच्या क्रमांकांची बेरीज सम येत नाही. आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अक्षरजोड्या दिलेल्या आहेत बघा, पहिली जोडी D आणि J, दुसरी जोडी I आणि K, तिसरी जोडी E आणि H आणि चौथी जोडी C आणि G. आता आपण अनुक्रमांक घातले असतील इंग्रजी अक्षरमालेला, मग तुम्हाला सहज याच्यावरती प्रश्न सोडवता येतात. D चा अनुक्रमांक येतो किती, 4, आणि J चा अनुक्रमांक येतो 10, मग 4 अधिक 10 आलं उत्तर काय, 14. 14 हा सम अंक झाला. आता आयचा अनुक्रमांक 9 आणि K चा अनुक्रमांक 11, यांची बेरीज झाली 20. 20 पण हे सम अंक झाला. आता तिसरी जोडी पहा, E चा अनुक्रमांक आहे 5 आणि H चा अनुक्रमांक आहे 8, दोन्हींची बेरीज झाली 13. 3 शेवटी आले म्हणजे हा विषम क्रमांक झाला. आणि चौथी जोडी पहा, C चा अनुक्रमांक येतो 3 आणि G चा अनुक्रमांक येतो 7, मग 3 आणि 7 आले 10, म्हणजे 3 जोड्या ह्या सम अंकांच्या आहेत आणि तिसरी जोडी ही 13 म्हणजे विषम अंकांची आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं काय, C, E आणि H ही जोडी आपलं उत्तर आलं आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सम अंक विषम क्रमांकावर असणारी अक्षरं माहिती असल्यानंतर साहजिकच आहे तुम्हाला उत्तर हे इझीमध्ये सोडवता येतात. आता पहा लास्ट आणि महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा कशा पद्धती सूचना असतात ह्या इंग्रजी अक्षरमाला सोडवताना आपण पाहू. समजा तुम्हाला एखादा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला असेल मित्रांनो, प्रत्येक अक्षरांची किंमत त्यांच्या
क्रमांकापेक्षा वाढवून दिली असता येणारे उत्तर किती असेल? म्हणजे आता अनुक्रमांक आपल्याला माहितीच आहेत, ए टू झेड पर्यंत 1 ते 26 अक्षर आपल्याला माहितीच आहेत, त्यांचा अनुक्रमांक आपल्याला माहित आहेत. आता तुम्हाला प्रश्न सांगितला असेल, आता एचा अनुक्रमांक 4 ने वाढवला किंवा येणारे हा अनुक्रमांक अनुक्रमांकापेक्षा 1-5 ने वाढवला असता, 3 ने वाढवला असता, कसे उत्तर येईल याच्यावर आधारित मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. पहा, उदाहरण पहा. प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा 3 ने वाढवल्यास बी अधिक जी यांची किंमत किती येते? आता अनुक्रमांक आपल्याला माहितीच आहे, आता बीचा अनुक्रमांक किती आहे? 2. 3 ने वाढायला सांगितले आहे, 2 अधिक 3 5. आणि जीचा अनुक्रमांक किती आहे? जीचा अनुक्रमांक आहे 7. 7 अधिक 3 झाले 10. म्हणजेच 5 अधिक 10 किती आलं उत्तर? 15. पर्यायामध्ये आपण नीट पाहायचं, सूचना नेमका काय सांगितलेलं आहे हे तुम्ही नीट समजावून घेत चला मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हा घटक समजण्यासाठी एकदम सोपा जाईल. अशाच पद्धतीने मी तुम्हाला आकलनमधील संख्या मालिका, सूचना पावलं आणि इंग्रजी अक्षरमाला हा घटक मी तुम्हाला अत्यंत सोप्या रीतीने सांगितलेला आहे. माझे हे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. माझे हे व्हिडिओ तुम्ही इतरांच्या बरोबर शेअर करा. आणि अशीच तुम्हाला वेळोवेळची माहिती आणि स्पर्धा परीक्षेची माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळची अपडेट तुम्हाला मिळतच राहील आणि असे वेगवेगळे व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. परत भेटू अशा नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. थँक्यू.